Hello my dear students, in today's video we are going to discuss the very important topic, that is types of orbital. In last few videos we discuss about the various quantum numbers. There are four types of quantum number that we discussed earlier in some previous videos. Then in last video we discuss about orbital. मागच्या व्हिडिओ मध्ये जे आहे ते आपण ऑर्बिटल बद्दल जे आहे ते तिथे पाहिलं. आजच्या व्हिडिओ मध्ये जे आहे ते आपण एक इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे इन केस ऑफ स्ट्रक्चर ऑफ ऍटम तो डिस्कस करणार आहे, दॅट इज टाइप्स ऑफ ऑर्बिटल्स. लास्ट व्हिडिओ मध्ये प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण शेवटी तिथे ऑर्बिटल्स काय असतात ते डिस्कस केलं. आपल्याला माहित आहे की व्हॉट आर ऑर्बिटल, और ऑर्बिटल्स जे आहेत ते कशाला म्हणतो आपण. सो ऑर्बिटल सिंपल अशी डेफिनेशन जी आहे ती ऑर्बिटलची आपण केली होती, दॅट इज ए 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस. 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस. 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस वेअर probability of finding electrons is maximum. ऑर्बिटल्स म्हणजे काय तर 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस. 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस वेअर द प्रॉबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्झिमम is called orbital. Is called orbital. सिंपल अशी डेफिनेशन जी आहे ते आपण डिस्कस केली होती, दॅट इज ऑर्बिटल्स आर 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस वेअर द प्रॉबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज मॅक्सिम. न्यूक्लियस ऍटमच्या सेंटर मध्ये जो प्रेझेंट असतो, सपोज दिस इज अ न्यूक्लियस and these are orbitals. सेंटर मध्ये जो आहे तो न्यूक्लियस आहे आणि हे सर्क्युलर पाथ जे आपण काढलेले आहे दीज आर ऑर्बिटल. सो ऍटम मध्ये ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी मॅक्झिमम असेल त्या पर्टिक्युलर स्पेसला जे आहे त्या 3D स्पेसला जे आहे तिथे आपण म्हणला ऑर्बिटल्स. सच स्पेस, such 3D space around the nucleus is known as orbitals. So yana apan orbitals mhanu. And these orbitals are denoted by using a set of 3 quantum numbers. He jo orbitals ahet yana represent karto apan by using 3 quantum numbers. Kal apan je pahalo ki psi and l m, and means principal quantum number, l means azimuthal quantum number, and here m stands for magnetic quantum number. So ya 3 set of quantum number ni apan orbitals je ahet te tithe represent karto. So orbitals je ahet कशाला म्हणायचं ऑर्बिटल्स, तर न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये ज्या एरियामध्ये इन दॅट ऍटम प्रॉबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी जी आहे या ठिकाणी मॅक्झिमम असेल त्यांना आपण म्हणणार इथे ऑर्बिटल्स. नाउ दीज ऑर्बिटल्स आर ऑफ व्हेरियस टाइप्स. हे जे ऑर्बिटल्स आहेत हे वेगवेगळ्या टाइप्सचे आहेत. There are 4 main types of orbital, that is S, P, D and F. S, P, D and F. असे 4 टाईपच्या सबसेल जे आहेत त्या आपण या आधी पाहिल्या होत्या आणि त्यामध्ये ऑर्बिटल्स जे आहेत ते किती असतात हे नंबर सुद्धा आपण फाइंड आउट केले होते. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ ऑर्बिटल्स जे आहेत त्याचे एस पी डी एफ ऑर्बिटल्स आहेत ते कुठल्या कंडिशन मध्ये ऍक्च्युअली प्रेझेंट असतात ते इथे पाहणार आहे. ना आउट ऑफ दीज 4 ऑर्बिटल फर्स्ट जो ऑर्बिटल आहे तो आहे एस ऑर्बिटल.
एस ऑर्बिटल जो है तो कुछ कंडीशन मध्य एक्चुअली प्रेजेंट आते अपन सुरुआती जे है इधे पाओ। सो इन केस ऑफ एस ऑर्बिटल अंडर व्हाट कंडीशन एस ऑर्बिटल इज प्रेजेंट इन द एटम अराउंड ए न्यूक्लियस हे जर आप फाइंड आउट कराए तो देर इज ए कंडीशन। कंडीशन मीन्स इधे अपन मनु केस हियर द फर्स्ट केस इज केस वन फॉर यस ऑर्बिटल अपन इधे मनू। सो फर्स्ट कंडीशन इफ इफ दैट मीन्स देर इज ए कंडीशन इफ एल इक्वल्स टू जीरो L means azimuthal quantum number. If L equals to zero, then in that case, then magnetic quantum number is also zero. का सुद्धा आपण हे पाहतो. If L equals to zero, then M is also zero. Under this condition, या कंडीशन मध्ये आपल्याला काय समजते तर इट इम्प्लाइज दैट देयर इज ओनली वन ऑर्बिटल इज प्रेजेंट इन यस सबशीट। कंडीशन कंडीशन का है केस वन इफ एल इक्वल्स टू जीरो देन एम इक्वल्स टू जीरो एम सुद्धा तिथे काय राहणार जीरो। अशी जर कंडीशन असेल एल इक्वल्स टू जीरो आहे याचा अर्थ एन इक्वल्स टू वन दॅट्स वाय एल इक्वल्स टू जीरो एंड ओनली बिकॉज ऑफ दॅट एम इज ऑल्सो इक्वल्स टू जीरो कारण एम ची जी व्हॅल्यू आहे ती मैग्नेटिक क्वांटम या टॉपिक मध्ये आपण डिस्कस केलेली आहे की मैग्नेटिक क्वांटम नंबर दैट इज एम इक्वल्स टू माइनस एल टू प्लस एल इथे एल ची वैल्यू जीरो आहे दैट्स वाय माइनस प्लस इथे साइन आपल्याला देता येणार नाही बिकॉज एम ची वैल्यू सुद्धा किती राहणार आहे इथे जीरो। ओके सो एल इक्वल्स टू जीरो ओनली बिकॉज ऑफ दैट एम इक्वल्स टू जीरो या कंडीशन मध्ये जी सबसेल तिथे प्रेझेंट राहणार ती राहणार एस सबसेल आणि त्याच्यामध्ये फक्त एकच ऑर्बिटल जो आहे तो प्रेझेंट राहणार दॅट इज एस ऑर्बिटल। ही कंडिशन असेल तर एस सबसेल मध्ये फक्त एकच ऑर्बिटल जो आहे तो तिथे नेहमी राहणार तो म्हणजे एस ऑर्बिटल। सो दिस इज अवर केस वन दॅट मीन्स एस ऑर्बिटल जो आहे तो अंडर दिस इन्फ्लुएन्स अंडर दिस कंडिशन जो आहे तो प्रेझेंट असतो एखाद्या ऍटम मध्ये अराउंड दी न्यूक्लियस हे नेहमी समजून घ्यायचं तिथे ठीक आहे ना। हा जो एस सबशेल जो आहे त्याच्यामध्ये हा एस ऑर्बिटल आहे सो एस ऑर्बिटलचा शेप कसा आहे ते आपण इथे डिस्कस करू दॅट इज शेप ऑफ एस ऑर्बिटल। शेप ऑफ एस ऑर्बिटल सो एस ऑर्बिटल इज यस ऑर्बिटल इज स्पेरिकल इन शेप। एस ऑर्बिटल जो आहे तो नेहमी कसा राहणार स्पेरिकल इन शेप याचा अर्थ काय होतो प्रॉबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन अराउंड इन न्यूक्लियस इन एस ऑर्बिटल न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये जेव्हा हा एस ऑर्बिटल जेव्हा प्रेझेंट राहील त्याचा शेप हा स्पेरिकल आहे त्याच्यामुळे इच अँड एव्हरी पॉइंट वर इलेक्ट्रॉन फाइंडिंग जी काही प्रॉबेबिलिटी आहे ती कशी राहणार सेम राहणार सो हे इथे रिप्रेझेंट करतो त्याचा तो स्पेरिकल शेप। सो शेप ऑफ एस ऑर्बिटल इज स्पेरिकल इथे आपण अराउंड द न्यूक्लियस हा ऑर्बिटल इथे काढला म्हणून याला आपण म्हणणार वन एस ऑर्बिटल। वन एस ऑर्बिटल याला आपण म्हटलं याचा अर्थ काय होतो की फर्स्ट शेल मध्ये एस सबशेल जी प्रेझेंट आहे त्याच्या मधील हा ऑर्बिटल दॅट इज एस ऑर्बिटल। अनदर वन हियर द न्यूक्लियस द फर्स्ट ऑर्बिटल
and this is second spherical in shape orbital जो है तो इथे अपन draw केला that means this is 2s orbit meaning this is s orbital before that prefix मध्ये लिहिलेला आहे तिथे 2 it indicates n value of n that is principal quantum number किंवा shell number सुद्धा आपण म्हणू शकतो that means second shell मधील s orbital that is 2s in case of 3s orbital this is 3s याचा मीनिंग काय होणार थर्ड शेल मधील s ऑर्बिटल सो 1s 2s 3s यांच्या साइज जर आपण कंपेयर केल्या साइज ऑफ 2s ऑर्बिटल इज ग्रेटर दॅन द साइज ऑफ 1s ऑर्बिटल साइज ऑफ 2s ऑर्बिटल इज ग्रेटर दॅन साइज ऑफ 1s ऑर्बिटल साइज ऑफ 3s ऑर्बिटल इज ग्रेटर दॅन द साइज ऑफ 2s ऑर्बिटल अँड सो ऑन तशी आपल्याला ऑर्डर बदलली ऑर्डर ऑफ साइज ऑफ s ऑर्बिटल इन व्हाट वे 2s इज ग्रेटर दॅन 1s 3s इज ग्रेटर दॅन 2s अँड सो ऑन दॅट मीन्स शेल नंबर जसा जसा इथे इन्क्रीज होत जाणार इथे 1s आहे इथे 2 here 3 in case of s orbital size get increase with increase in the value of n or increase in shell number jasa jasa shell number jo hai to vadat jaye size of s orbital suddha dite increase hot jaye asa ha simple trend jo hai to aplyala ikhe bhetto another important thing lakshat thevaychi nucleus pasun ya orbital madhe जसे जसे दूर जाणार एज वी मूव अवे फ्रॉम द न्यूक्लियस इन दिस ऑर्बिटल द प्रोबेबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन गेट लेसर अँड लेसर जसे जसे आपण न्यूक्लियस पासून दिस इज अ न्यूक्लियस न्यूक्लियस पासून इथे दूर जाणार प्रत्येक ऑर्बिटल मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन जे आहे ते डिक्रीज होत जाणार इलेक्ट्रॉन फाइंडिंग अबिलिटी जी आहे किंवा अवेलेबिलिटी जी आहे तिथे इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी ती तिथे कमी कमी होत जाणार याचा अर्थ काय नियरर टू द सेंटर और नियरर टू द न्यूक्लियस इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबेबिलिटी इज मॅक्सिमम न्यूक्लियसच्या नियरर जे आहे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फाइंडिंग प्रोबेबिलिटी जी आहे इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी आपण म्हणू सिंपल वर्ड मध्ये ही मॅक्सिमम तिथे राहणार आणि ती मग कमी कमी होत जाणार जसे जसे आपण न्यूक्लियस पासून दूर जाऊ सो हे एक लक्षात ठेवायचं ठीक आहे नाउ दिस इज 1s ऑर्बिटल दिस इज 2s ऑर्बिटल 2s ऑर्बिटल मध्ये इथे आपण हा ड्रॉ केला सपोज याची एक जॉईंट डायग्राम जी आहे ती आपण तिथे काढू त्यानंतर सो दिस इज 2s सो एज वी मूव फ्रॉम 1s टू 2s 3s 4s अँड सो ऑन साइज गेट इनक्रीज सो हा एक ट्रेंड जो आहे तो इथे भेटतो अँड अदर थिंग दॅट इज the availability of electrons is maximum nearer to the nucleus ha sudha ek point jo hai to ithe lakshat thevaycha now the analogy if we look at this 3s orbital 3s orbital jar apan jar pahala tyala apan ithe center madhe jo aahe draw karu this is nucleus then this one is first orbital this is second this one is third orbital
दिस इज न्यूक्लियस, दिस वन इज 1s ऑर्बिटल, दिस इज 2s ऑर्बिटल एंड दिस इज 3s ऑर्बिटल. ओके राइट नाउ न्यूक्लियस पासून नियरर जो आहे तो आहे 1s ऑर्बिटल, देन देयर इज अ 2s ऑर्बिटल, देन 3s ऑर्बिटल अँड सो ऑन. अशा टाइपचे ओरिएंटेशन जे आहे इन केस ऑफ s ऑर्बिटल जे आहे ते आपल्याला इथे दिसते. आता यामध्ये आपण जर पाहिलं की ट्रेंड जो आधी आपण डिस्कस केला की न्यूक्लियसच्या नियरर जे आहे ते इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी जी आहे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटल मध्ये, पर्टिक्युलर ऑर्बिटल मीन्स 1s ऑर्बिटल और 2s ऑर्बिटल और 3s ऑर्बिटल और 4s ऑर्बिटल, त्या पर्टिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी जी आहे ती मॅक्झिमम कुठे सापडणार आपल्याला, नियरर टू द न्यूक्लियस अँड इट इज मिनिमम फार अवे फ्रॉम न्यूक्लियस. और इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते किती क्वांटिटी मध्ये किती जास्त प्रमाणात आढळतात हे आपल्याला तिथे समजते. नियरर टू द न्यूक्लियस ते जास्त असतात आणि जसं जसं न्यूक्लियस पासून तुम्ही दूर जाणार त्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये त्यांची क्वांटिटी जी आहे ती कमी कमी होत जाते. एक रिजन असा आहे तिथे तुम्ही जसे जसे तिथे न्यूक्लियस पासून दूर जाता इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते आणि एक पर्टिक्युलर रिजन मध्ये इट बिकम्स झिरो. फॉर एक्झाम्पल दिस इज अवर 1s ऑर्बिटल, या 1s ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी जी आहे ती मॅक्झिमम राहणार या एरिया मध्ये, दॅट मीन्स नियरर टू द न्यूक्लियस. जसे तुम्ही तिथे न्यूक्लियस पासून दूर जाणार इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी जी आहे ती कमी कमी होत जाणार आणि एक पर्टिक्युलर रिजन येणार, सपोज दॅट रिजन इज हियर, एक पर्टिक्युलर रिजन असा आहे ना की तिथे इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी जी आहे इन केस ऑफ दॅट फर्स्ट एस ऑर्बिटल 1s ऑर्बिटल ही झिरो असते, सपोज दॅट रिजन इज हियर. इन केस ऑफ 2s ऑर्बिटल सेम थिंग हॅपन्स, नियरर टू द न्यूक्लियस there is a maximum availability of electron and away from the nucleus jase apan move karnar ite ek region asa ahe, this is 2s orbital, ek region asa ahe ki tite electron availability je ahe ti zero ase. 1s cha ek region asa ahe jithe electron availability je ahe ti zero ahe, 2s cha asa ek region yel tite jithe electron je ahe te zero asti, asha region la manaycha नोडल सरफेस. सच रीजन वेअर इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी इज झिरो इज नोन एज नोडल सरफेस, ऑर सिंपली त्याला आपण नोड सुद्धा म्हणतो, एन ओ डी ई नोड, सिंपली इट इज टर्म एज नोड. सिंपल डेफिनेशन जी आहे ती आपल्याला इथे करता येते. काय डेफिनेशन आपण इथे करणार, हा रिजन जर पाहिला तर इट इज अ इंटरमिजिएट रिजन बिटवीन टू ऑर्बिटल, इट इज अ इंटरमिजिएट रिजन बिटवीन टू ऑर्बिटल. सो या इंटरमिजिएट रिजन मध्ये इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी तिथे किती असणार, तर झिरो. आणि अशाच रिजनला आपण इथे म्हणणार नोडल सरफेस ऑर नोड, सच रिजन इज नोन एज नोडल सरफेस ऑर नोड. सो सिंपल थिंग अबाउट दी यस ऑर्बिटल, आपण इथे पाहिले की यस ऑर्बिटलचा जो शेप आहे तो कसा आहे, तर इट इज स्फेरिकल इन शेप, इट इज स्फेरिकल इन शेप. साईज आपण जर पाहिले तर साईज गेट इन्क्रीज इन द ऑर्डर 1s टू 2s टू 3s टू सो ऑन, साइज जी आहे ती इन्क्रीज होत जाणार, इट शेप इज स्फेरिकल. इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी इज मॅक्झिमम नियरर टू द सेंटर अँड इट गेट मिनिमम ऑर इट गेट लेसर अँड लेसर एज वी मूव अवे फ्रॉम द न्यूक्लियस इन दॅट पर्टिक्युलर ऑर्बिटल. सो दॅट इज अबाउट द यस ऑर्बिटल. द
दिस इज अवर फर्स्ट टाइप ऑफ ऑर्बिटल दैट इज एस ऑर्बिटल।